या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टीब्रँड मोबाईल शोरूम। सम्राट अशोक शिक्षण संकुलामध्ये डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांची काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेशजी सुतकर तसेच जमीर शेख संपादक लोकप्रधान न्यूज नेटवर्क सोलापूर महबूब तांबोळी राज्याध्यक्ष जनसेवा शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य सुबोध सुतकर प्राचार्य यशोधरा प्रशाला आणि ज्युनियर कॉलेज यांची प्रमुख उपस्थिती होती। सदर मान्यवरांच्या हस्ते शिक्षण संकुलाचा वार्षिक अंक दर्पण याचं अनावरण करण्यात आलं तर सदर कार्यक्रमास अभिराज शिंदे शहराध्यक्ष जनसेवा संघटना सोलापूर सुधीर रास्ते सरचिटणीस जनसेवा संघटना सोलापूर मयूर माने जिल्हा सरचिटणीस जनसेवा संघटना रईस रामपुरे उपाध्यक्ष जनसेवा शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य सुभाष काळे गौरव एकतपुरे धनंजय गोंदिल उपसरपंच टेंभुर्णी निखिल फुले फिरोज देशमुख उपसरपंच विजयवाडी नवनाथ साठे जनसेवा संघटना जिल्हा संघटक सुधीर लांडे जिल्हा उपाध्यक्ष जनसेवा संघटना भीमराव बागे सल्लागार जनसेवा संघटना विकास शिंदे सरपंच बिजवडी अल्ताफ जकलेर सुवर्णा भांगे प्रभारी मुख्याध्यापिका सम्राट अशोक मराठी विद्यालय सोलापूर फया शेख प्रतिनिधी लोकप्रधान न्यूज नेटवर्क आणि सम्राट अशोक शिक्षण संकुलाचा सर्व कर्मचारी वृंद यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लक्ष्मी बेन्नुरे यांनी केलं तर सुधीर वाघ यांनी आभार मानले। इच्छा होती की सुबोध ज्या पद्धतीनं आपल्या या भागामध्ये काम करतात त्या संस्थेला जाऊन भेट द्यायचं तर म्हणजे सुतकर साहेब आज अतिशय आनंद वाटत आपले नाळ किती तुटून दिलेलं जे जुन्या आठवणी आपण या ठिकाणी मागाशी चर्चा करत असता आपण मांडल्या नक्कीच मला वाटतं ते जुने ऋणानुबंध आहेत की ज्याच्यामुळे आपले जुने परिवार जे नाळ कधी तुटणार नाही आणि हा आज अनेक मोठमोठ्या शिक्षण संस्था आहेत पण आपण नेहमी पाहतो की एक एखादी शिक्षण संस्था कोणाला काढायची असेल तर ती व्यक्ती पहिल्यांदा म्हणते की तिथे डोनेशन देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कारण आजच्या परिस्थितीमध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये बाजारिकीकरण होताना आपल्याला पाहायला तर म्हणजे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी संस्था काढून चालवणं निश्चितच धाडस म्हणावं लागेल आणि त्यामुळे या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडं आज अनेक अशा संस्था आहेत की ज्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती आहेत पण संस्कार करताना दिसत नाही पण आपण आपल्या या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगत आहेत अशा मुलांना संस्कार देण्याचं काम करताय त्यांचं भविष्य घडवण्याचं काम करताय आपल्याला आपल्या कार्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये माझा आपल्याला पाठिंबा तर राहीलच पण आपल्या कार्यामध्ये भविष्यामध्ये जे काही माझ्या ताकदीप्रमाणे बुद्धीप्रमाणे आपल्याला जे काही सहकार्य लागेल नक्कीच माझे मित्र आणि माझे सहकारी तांबोळी सर आज जनसेवा संघटनेचे शिक्षकांचे दुरा समर्थपणे सरांना साथ देणारे असलेले आपल्या सम्राट अशोक विवाह मंडळ आणि विश्वधराचे सर्व सदस्य सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की आपण माझ्या त्या ठिकाणी आवर्जून सत्कार केला। मलाही बोलवलं होते आणि दादालाही कार्यक्रमाला बोलवते पण दादा काय झालं रात्री 14 ऑगस्टला पोलिसांनी मला अटक केली आणि 15 ऑगस्टच्या सकाळी 11 वाजेपर्यंत मला घरात नजर कैद करून ठेवलं आणि मला कुठंच झेंडावनच्या कार्यक्रमाला जाता आलं नाही पण एक आज महत्वाचं म्हणजे काय आज दादांचा सत्कार समारंभाला मला बोलवलं खरं म्हणजे मी दादावर 15 वर्षापासून प्रेम करणारा एक छोटा त्यांचा कार्यकर्ता आहे मी जरी दुसऱ्या पक्षात असलो तरी दाऊद दादा असतील किंवा मोहिते पाटील घराण्याशी माझा प्रेम नेहमी राहिलेलं आहे आणि खरंच त्यांच्या सत्कार समारंभाला आज मी उपस्थित राहिलो मलाही त्या ठिकाणी समाधान वाटतं आणि त्याचबरोबर आमचे तांबोळी सर असतील आणि माझे खरं म्हणजे आज
या ठिकाणी आल्यानंतर सर्वात मोठी संपत्ती मिळाली म्हणजे माझ्या वडिलांचे चांगले मित्र या ठिकाणी मिळाले. खरं म्हणजे आज माझ्या वडिलांच्या अनेक आठवणींना आज उजेळा दिला आणि मी माझ्या वडिलांबद्दल सरांनी बऱ्याच काही गोष्टी बोलले मला समाधान वाटलं. खरंच मी तुमच्या शिक्षण संस्थेबद्दल नेहमी ऐकत होतो की चांगल्या पद्धतीने कृष्णा एरियामध्ये एवढी मोठी संस्था चालू आहे. पण नक्कीच मी तुम्हाला सांगतो तांबडीसर जसं शिक्षण क्षेत्राच्या विविध लोकांबरोबर नेहमी भांडत असतात मग त्या ठिकाणी जात धर्म शिक्षकाला तरी नसतो कारण आम्ही सुद्धा आज तुमच्या समोर उभे म्हणजे शिक्षकामुळेच उभे आहे. तर सर नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने काम करता तांबडीसर त्या तुमच्या संपूर्ण कामाला आमचा प्रहार तुमच्या सोबत असणार आहे. काँग्रेस सोबत सुद्धा नेहमी प्रहार राहील. येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा कसं काही कमाल करता येईल आता दादा भेटलेत याबद्दल सुद्धा आपण चर्चा करूच. परंतु आपल्याला या ठिकाणी काम करत असताना चांगले लोक नेहमी लोक म्हटले जातात दादा की राजकारण चांगलं नाही. तर माझं मत असं आहे की राजकारण चांगलं आहे पण राजकारणातले लोक चांगले नाही. ज्यावेळी दादासारखे चांगले लोक राजकारणात येतील आणि भक्कमपणे कार्यकर्त्याच्या बाजूला उभं राहतील कार्यकर्त्याच्या मागं उभं राहतील त्यावेळी मात्र नक्कीच चांगला समाज चांगला देश निर्माण झाल्याशिवाय राहत नाही एवढं मी सांगतो. आणि या ठिकाणी दादांचा जो सत्कार आहे आणि दादांची जी निवड झालेली मी प्रहार संघटनेच्या वतीने आमच्या लोकप्रधान निवशांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय. आमचे आदरणीय पप्पा प्रताप सिंग मोहिते पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर धवल सिंह मोहिते पाटील यांचा सत्कार आमच्या संस्थेमध्ये ठेवला आणि आपण सर्वांनी या सत्कारासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभारी मानतो धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छाही देतो. कारण आज या कार्यक्रमासाठी महबूब तांबोळी त्याच्यानंतर जनरभाई त्याचबरोबर दादाचे सर्व सहकारी एक छोटासा कार्यक्रमासाठी आला पण हे छोटेसे जे आपण कार्यक्रम म्हणतो प्रत्येकाच्या पाठीमाग अमाप शक्तीचे असे कार्यकर्ते या ठिकाणी आपण आहोत. कारण तसं जर पाहिलं तर आपण बडेजाव करून किंवा गर्दी करून तसंही करू शकलो असतो परंतु कोरोनाच्या बंधनामुळं किंवा काही गोष्टीच्या बंधनामुळं आपण हा कार्यक्रम छोट्या याच्यामध्ये घेण्याचे या ठिकाणी आयोजन करावं लागलं. तरीही आज आपल्या जुन्या गोष्टीला उजाळा दिला दादांना जुन्या गोष्टी आम्ही काढल्या पप्पांच्या वेळेच्या किंवा आमच्या शाळेच्या वेळेच्या. आज आपण धवल दादा काय किंवा सुबोध काय किंवा महबूब काय जमीर काय हे जे आहे ते आमच्या मुलासारखे आज आम्ही म्हणतोय. कारण त्या काळाचे जे आमची माणसं होते मग पप्पा असू द्या किंवा याकूब भाई असू द्या हे जे माणसं होते आणि त्या काळाचे मी दादाला आताच बोललो त्या काळात काम करायला जे उत्साह होता तो आमची काही माणसं असल्यामुळं आम्ही थोडी मागा घेतले म्हणता येणार नाही की आम्ही थोडं थांबलो स्वल्पवेळ थांबलेलो परंतु तुम्ही तयारी सुरू करा आणि सुरू केलेले असं आपण या ठिकाणी समजण्यास काय हरकत नाही. आणि आमच्या सर्वांच्या विनंतीला घेऊन आपण दक्षिणची जागा निश्चित काबीज करा एवढे मी या ठिकाणी एक शुभाशीर्वाद पण देतो आणि सदिच्छा पण देतो आणि भविष्याच्या काळामध्ये एक भविष्य पण सांगतो असं मी तुम्हाला या ठिकाणी मानायला काय हरकत नाही. कारण ती परिस्थिती तशी आहे. आज तुमच्यासारखा कुशल संघटक आज जिल्ह्याला मिळणं सोपी गोष्ट नाही. कारण मोहिते घराणं म्हणजे जिल्ह्यातलं एक नामांकित घराणं मोहिते घराण्याच्या पाठीमागा एक वलय आहे आणि ते वलय आज जिल्ह्यामध्ये एक वेगळी अशी ऊर्जा निर्माण करते कार्यकर्त्यांना. मी मगाशीच म्हणलं की मोहिते पाटील घराणं म्हणजे एक संघटन कौशल्य असतात. कारण त्यांनी कार्यकर्ते घडवले आणि कार्यकर्ते घडवत आहेत आम्हीही त्यांचंच कार्यकर्ता आहे आणि आम्हाला अभिमान आहे. मी त्या महर्षी शंकर मोठे प्रशालेमध्ये शिकलेल्या त्या केल्यात आमच्या शिक्षकांना प्रोत्साहन दिलं सर्व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं आणि आम्हाला सर्वांना ऊर्जा दिलात. पप्पाचं काम आपण केलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि भविष्य काळात खूप खूप शुभेच्छा देऊन खूप खूप आशीर्वाद देतो एवढीच मी या ठिकाणी आपल्या ईश्वरचरण बोलत आहे. तसेच आमचे मार्गदर्शक
सर आमचे जमीन भाई तसेच उपस्थित सर्व शिक्षक आता सरांनी आधी चर्चा चालू होती सुखकर सरांनी सांगितलं की मोठे पाटलांच्या बरोबर काम करणे किंवा त्यांच्या बरोबर राहणे किंवा त्यांच्या संघटनेत काम करणे हे आपल्यासाठी एक अभिमान आहे आणि तो अभिमान आहे म्हणून सर आज 26 वर्ष झाले एक निष्ठेने आपण जनसेवेमध्ये काम कारण या संघटनेमध्ये अनेक कामं झाले अनेक ऐतिहासिक कामं झाले त्यामध्ये राज्यामध्ये 50,000 शिक्षकांची सेवा समाप्ती असो किंवा 3,500 शाळेची मान्यता काढून घेण्याच्या संदर्भात जे शासन आदेश आलेलं होतं त्या संदर्भात आपण हायकोर्टात दाव घेऊन सगळे ऐतिहासिक काम झालेले आहे तर काम करत असताना हे माणूस कधी काम करतो ज्या वेळेला नेत्याचा पाठिंबा आपल्याला असतो आता 2 अधिकाऱ्यांची बदली मी केली आदरणीय देवदादांचं आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्व मान्यवरांचं सम्राट अशोक शिक्षण संकुलामध्ये सहर्ष स्वागत सर आणि खरंच मगाशी आमच्या मॅडमनी जे काही बोलून दाखवलं 15 ऑगस्ट चा हा जो कार्यक्रम आहे दादांना बोललो तुम्ही दादा भूमिकाच्या कार्यक्रमाला आपण यावं मग दादांनी विनंती मान्य केली परंतु दादांना हे जे चालू होत्या घडामोडी आपल्या पदाचा त्या बाबतीत दादांना थोडा वेळ नाही भेटला पण दादांनी शब्द दिला की शिक्षण संकुलामध्ये अवश्य येणार आणि दादांनी शब्द धरून पाळलेला आहे आणि खरंच दादांना पाहिल्यानंतर एक ऊर्जा किंवा एक नवीन प्रेरणा किंवा एक भविष्य दिसतंय आणि त्याच अनुषंगानं आपण शिक्षण संकुलामध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे दादांची जी निवड झालेली आहे काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरती त्या निवडीसाठी दादांचा एक सत्कार समारंभ शिक्षण संकुलाच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे मोबाईल आता घ्या आणि पुढील महिन्यापासून सुलभ हप्त्याने पैसे भरा हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम ने आणले ग्राहकांसाठी सबसे सस्ता सेल ऑफर आता मोबाईल घ्या तेही 0% डाउन पेमेंट बजाज फायनान्स आणि IDFC फायनान्स वर ओप्पो विवो MI रिअलमी आयफोन नोकिया लावा इंटेक्स वन प्लस आदि विविध ब्रँडेड कंपनीचे मोबाईल फक्त आणि फक्त हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम मध्ये या पहा 0% डाउन पेमेंट बजाज फायनान्स आणि IDFC फायनान्स वर सबसे सस्ता सेल ऑफर मध्ये आपला ब्रँडेड मोबाईल घ्या आणि पुढच्या महिन्यात सुलभ हप्त्याने पैसे भरा त्याचबरोबर बोट रिअलमी वन प्लस नॉईज पोट्रोनिक्स MI आर्टिस्ट अशा नामवंत कंपनीचे मोबाईल ऍक्सेसरीज ही उपलब्ध स्मार्ट टीव्ही वर ही भरघोस सूट MI आयफोलकॉन कोडॅक सॅमसुई आदी कंपनीच्या स्मार्ट टीव्ही खरेदीवर फ्री इन्स्टॉलेशन सर्व प्रकारचे डेबिट क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील स्मार्ट मोबाईल स्मार्ट टीव्ही आणि नामवंत कंपनीचे मोबाईल ऍक्सेसरीज मिळण्याचं एकमेव ठिकाण हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम 7 रस्ता हुमा मेडिकल समोर सोलापूर